आता पाहू आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्हुल. तर ओव्हुल जे काही ओव्हरीच्या आतमध्ये असतात त्याचा आता डिटेलमध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. तर अँजिओस्पर्ममध्ये जनरली अँजिओस्पर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हुल्स असतात. त्यातला एक प्रकार तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे ॲनाट्रॉपस ओव्हुल. ॲनाट्रॉपस ओव्हुलला आणखीन दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो की इट इज इन्व्हर्टेड ओव्हुल. इन्व्हर्टेड का ते आता हे तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये कळेल. तर ॲनाट्रॉपस ओव्हुलचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे विथ डायग्राम. तर हा जो ओव्हुल आहे तो ओव्हरीच्या आतमध्ये असतो, म्हणजे ही कम्प्लीट ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये ओव्हुलची जी अरेंजमेंट असते, तुम्ही कदाचित आता हरभरा वगैरे किंवा तुरीचे जर शेंग बघितली तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला ओव्हुलची अरेंजमेंट दिसते. सीडची अरेंजमेंट जी असते तीच ओव्हुलची अरेंजमेंट. ही समजा ओव्हरी असेल तर या ठिकाणी ओव्हुल जो आहे तो हा अशा पद्धतीने तर अरेंज असेल, असा असेल ओव्हुल. म्हणजेच काय की असं तुम्हाला तो उलटा दिसतो आहे. म्हणजे त्याचं जो मुख्य ओपनिंग आहे, मेन ओपनिंग कॉल मायक्रोपाईल, हे जर इकडे असेल या साईडला, म्हणजे असं पूर्ण खाली येऊन असं, तर याला म्हणतात इन्व्हर्टेड किंवा ॲनाट्रॉपस ओव्हुल. जर समजा हीच कंडिशन अशी असती की हा फ्युनिकल त्याचा म्हणजे स्टॉक आणि असा जर असा असता ओव्हुल तर याला ऑर्थोट्रॉपस ओव्हुल म्हणतात. असे अनेक प्रकार आहेत, सर्सिनोट्रॉपस, हेमियानोट्रॉपस, कंपायलोट्रॉपस, असे अनेक प्रकार आहेत. तर ते तुम्ही नीटसाठी ते पाहू शकता. तर आपण यातला ॲनाट्रॉपस ओव्हुल हे याचं डिटेल स्ट्रक्चर पाहू. ओव्हरीला तो जिथे ज्या यांनी अटॅच असतो, ज्या स्ट्रक्चरनी अटॅच असतो त्याला म्हणतात फ्युनिकल. आता तो त्याचा स्टॉक झाला. सो दिस इज द स्टॉक ऑफ द ओव्हुल. तर पहिल्यांदा आपण ओव्हुलची ही पूर्ण बॉडी दाखवू. ही झाली बॉडी ओव्हुलची आणि बॉडीला इथे हा फ्युनिकल अटॅच असतो. या ठिकाणी हा असा फ्युनिकल, बॉडीला फ्युनिकल जिथे अटॅच असतो तो पोर्शन इथे दाखवलेला आहे पहा. दिस इज कॉल्ड द अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकल ऑर स्टॉक टू मेन बॉडी. दिस इज कॉल्ड हिलम. मग याला इकडे उजव्या बाजूला लेबल करा. हा फ्युनिकल आणि फ्युनिकल ज्या ठिकाणी मेन बॉडीला अटॅच आहे ते हिलम. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन ओव्हुलचं देताना ॲनाट्रॉपस ओव्हुल कन्सिस्ट ऑफ ए स्टॉक अँड मेन बॉडी. Then stalk is called funicle. It is attached to the body with the help of hilum. Or the point of attachment of the funicle with the body is called hilum. असं कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकता. आता ही जे पूर्ण ओव्हुलची मेन बॉडी आहे त्याच्यावर कव्हरिंग्ज असतात. तर यात याच्यावर असणारे जे कव्हरिंग्ज आहेत, दोन कव्हरिंग्ज, त्याला इंटिग्युमेंट्स म्हणतात. बघा ही डायग्राम या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे दोन इंटिग्युमेंट्स, याच्यावर एक नाही दोन इंटिग्युमेंट असतात. तर ते पहिल्यांदा आपण इंटिग्युमेंट दाखवू. या ठिकाणी हा एक इंटिग्युमेंट दाखवायचा आणि इथे नंतर दुसरा इंटिग्युमेंट, असे दोन इंटिग्युमेंटचे लेअर दाखवू शकतो. तर दीज आर द टू इंटिग्युमेंट्स, आउटर अँड इनर इंटिग्युमेंट्स. त्यानंतर मग आतमध्ये असणारा, आतमध्ये पूर्ण डिप्लॉईड टिश्यू असतो आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मेगास्पोरोजेनेसिसची प्रोसेस होऊन मग या ठिकाणी मेगास्पोर डेव्हलप होतो आणि मेगास्पोरपासून मग हा आतमधला पोर्शन ज्याला आपण एम्ब्रिओ सॅक म्हणतो, म्हणजेच एम्ब्रिओ सॅक ही फॉर्मेशन हे आतमध्ये न्यूस त्या डिप्लॉईड टिश्यूमध्ये होतो. त्याला म्हणतात न्यूसिलस. आता इथे ओव्हुलचं स्ट्रक्चर आपण पाहतोय त्याच्यामुळे एम्ब्रिओ सॅक आपण या ठिकाणी दाखवणार आहे. एम्ब्रिओसॅकच्या सभोवती असणारा हा पूर्ण टिश्यू जो आहे, दिस टिश्यू इट इज कॉल्ड न्यूसेलस. हा आहे न्यूसेलस, इट इज डिप्लॉईड टिश्यू. मग आता या ठिकाणी जो उरलेला असेल तो आता एम्ब्रिओसॅकच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे वापरला जातो. आणि इथे या ठिकाणी इंटिग्युमेंट हे पूर्ण एवढ्या पूर्ण ओव्हुलवर हे कंटिन्युअस नाही आहे. इट लिव्ज वन पोर हिअर, इथे एक पोर आहे अँड दिस इज कॉल्ड मायक्रोपाईल. मग आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे मायक्रोपाईल बंद होतं. मायक्रोपाईल बंद झालं की मग आतमध्ये बाकीची डेव्हलपमेंट सीडची, म्हणजे जे बाकी कॉटिलेडॉन तयार होणे किंवा प्ल्यूमोर रेडिकल एम्ब्रिओची डेव्हलपमेंट हे आतमध्ये चालू राहते. आणि हे मायक्रोपाईल तुम्ही अगदी क्लिअर पाहू शकता. तुम्ही जर चणा बघितला असेल तर त्याच्यामध्ये चणामध्ये हे असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसते असं थोडंफार. आणि इथे एक असं
सूर्यासारखा भाग दिसतो बघा, इथे एक बारीक छिद्र दिसतं. दिस वन इज मायक्रोपाईल. मायक्रोपाईलचे फंक्शन तुम्ही पुस्तकामध्ये दिलेले असतील. तर मायक्रोपाईल याचं फंक्शन काय आहे की जेव्हा पॉलिनेशन झाल्यानंतर जी पोलन ट्यूब तयार होते, पोलन ट्यूबची एंट्रीज मुळात ह्या पोलन मायक्रोपाईलमधून होते. आणि दुसरं फंक्शन असं की जेव्हा सीड पूर्ण तयार होतं तेव्हा सीड जर्मिनेशनसाठी वॉटरची एंट्री याच्यामध्ये व्हायला हवी. तर वॉटर याच्यामध्ये एंटर होण्यासाठी सुद्धा मायक्रोपाईल थ्रूच ते एंटर होईल आणि मायक्रोपाईल मदत करेल. तर आपण आत्तापर्यंत कोणते कोणते पार्ट पाहिले, फ्युनिकल, हिलम, पॉईंट ऑफ अटॅचमेंट, त्याच्याभोवती असणारे जे काही या ओव्हुलच्या भोवती असणारे मेम्ब्रेन्स आहेत ते इंटिग्रमेंट्स आणि न्यूसेलस. तर न्यूसेलस हा डिप्लॉइड न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. इंटिग्रमेंट हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. पुढे जाऊन ह्या सीडमध्ये याचं फेट पण तुम्हाला लिहिता येते. आउटर इंटिग्रमेंट जे आहे त्याचं टेस्टा तयार होतं, म्हणजे सीडकोट वरचा, आणि आतला सीडकोट जो आहे तो टेग्मन हा इनर इंटिग्रमेंटपासून तयार होतो. आणि आता आतमध्ये आहे एम्ब्रिओसॅक, विच इज 8 न्यूक्लिएट 7 सेल असं म्हटलं जातं याला. तर एम्ब्रिओसॅकमध्ये बघा, मायक्रोपायलर साईडला तुम्हाला इकडे 3 सेल्स दिसतात. इथे हे 2 सेल्स म्हटल्यास ते पुस्तकात आहे तसेच काढू. या ठिकाणी असे 2 सेल्स दाखवलेले आहे आणि हा एक वरचा मधला सेल. तर हे 2 जे बाजूचे सेल्स आहेत हे सपोर्टिव्ह सेल्स आहेत, ते सपोर्ट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. तर हे 2 आहेत ते सिनर्जिड्स, याला म्हणायचं सिनर्जिड्स. आणि हा मधला जो आहे हा आहे फिमेल गॅमेट किंवा एग. एग आणि दोन्ही मिळून एक टर्म वापरल्या जाते, ती आहे एग ॲपरेटस. एग ॲपरेटस. आता यात असणारे जे काही सेल्स आहेत एग ॲपरेटस हे सगळे हॅप्लॉइड आहे, कारण याच्यामध्ये मिओसिस, एकदा मिओसिस झालेला आहे ती प्रोसेस नंतर पो आपण मेगास्पोरोजेनेसिस. त्यानंतर दुसऱ्या पार्टला, आता हा जो पोर्शन होता इकडचा एम्ब्रिओसॅकचा, इकड मायक्रोपायलर साईडचा जर सांगायचं असेल तर मायक्रोपायलर एंड म्हणायचं त्याला. आणि हा जो एंड आहे याच्या विरुद्ध बाजूचा हा आहे कलाझल एंड. कलाझल एंड म्हणजेच तो बेस आहे त्याचा, कलाझा म्हणतात त्याला. तर हा दिस इज द बेस ऑफ द ओव्ह्यूल आणि हे आहे ओपनिंग मायक्रोपाईल. तर ह्या कलाझल एंडकडे सुद्धा तुम्हाला 3 सेल्स दिसतात असे. हे सुद्धा हॅप्लॉइड आहे अँड दीज आर कॉल्ड अँटीपोडल्स. याला अँटीपोडल्स म्हणतात. याचं विशेष काही फंक्शन नाही. काही याच्यामध्ये हे याच्यापेक्षाही संख्येने जास्त असू शकतात, पण ते डिजनरेट म्हणजे त्यांचे काही म्हणजे डायरेक्ट फर्टिलायझेशनमध्ये त्यांचा काही रोल नाही आहे अँटीपोलर्सचा. आणि मध्ये जे असतात, मध्ये ॲक्च्युली 2 पोलकडून 2 न्यूक्लिया येतात आणि मग ते ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन ते फ्यूज होतात एकमेकाशी. या ओव्ह्युलमध्ये या ठिकाणी सेंटरला एकच दाखवलेला आहे इथे सेकंडरी न्यूक्लियस. तर त्याच्यात सायटोप्लाझम जे काही असेल ते पूर्ण फ्यूज झाले आहे. न्यूक्लिया 2 वेगवेगळे दाखवले तरी चालते. तर हा सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तो फक्त डिप्लॉइड राहतो. दिस इज सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस इट लाय इन ए लार्ज सेल. आता हा बाजूचा पूर्ण सेल हा त्याचा सेल झाला. हे पूर्ण सायटोप्लाझम आहे आणि याच्यातले हे डिप्लॉइड न्यूक्लिया आहे. तर हे डिप्लॉइड झालेलं आहे, ते एकमेकाशी फ्यूज झाल्यानंतर डिप्लॉइड होते. तर हा पूर्ण पोर्शन जो आहे हा सेलचा, याला आपण सेंट्रल सेल म्हणू शकतो. ते इथे दिलेलं आहे सेंट्रल सेल म्हणून या ठिकाणी ट्रॉपोस्पोरियम इंटिग्रमेंट्स. आणि सेंट्रल सेलची एक क्वेश्चन मी तुम्हाला दिला होता. आणि यातले हे सगळे सेल्स जे आहे 8 न्यूक्लिएट 7 सेल कसं आहे ते सुद्धा डिस्क्राईब करायला सांगितलं होतं. तर ते तुम्हाला फक्त लिस्ट आउट करायचे होते. तर 8 न्यूक्लिएट 7 सेल का म्हटलं जातं, त्याचं कारण हे जे आहेत एकचा न्यूक्लियस, 2 सिनर्जिडचे न्यूक्लिया हे झाले 3, त्यानंतर हे 3 न्यूक्लिया झाले आणि या ठिकाणी न्यूक्लियस एकच आहे तो डिप्लॉइड आहे. त्याच्यामुळे हे 7 सेल कंडिशन असते आणि न्यूक्लिया मात्र 2 असतात या ठिकाणी. तर हे 1 2 3 4 5 6 7 8 न्यूक्लिया, म्हणजेच एम्ब्रिओसॅक जी आहे ती 8 न्यूक्लिएट आणि 7 सेल असेल. ही सायंटिस्टला पॉलिगोनम ह्या प्लांटमध्ये स्टँडर्ड दिसली. पॉलिगोनममध्ये ती दिसली पहिल्यांदा आणि मग जवळजवळ सगळ्याच प्लांटमध्ये ही अशाच पद्धतीची असते. ॲनाट्रोपस ओव्हुलमध्ये असणारी 7 सेल आणि 8 न्यूक्लिएट, तर तिला आपण म्हणतो पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओसॅक.